सर्वांना नमस्कार मित्रांनो, आज ब्रिज कोर्सच्या संदर्भातली सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या अनेक महिन्यापासून आपण ब्रिज कोर्सचा निकाल केव्हा लागणार याची वाट पाहत होतो, कारण ब्रिज कोर्समुळे प्रायमरीच्या ज्या काही जागा होत्या त्या जागा पूर्णपणे त्या ठिकाणी थांबल्या होत्या. तो त्यावरती याद्या त्या ठिकाणी लागलेल्या नव्हत्या, त्यामुळं हा जो निकाल होता ब्रिज कोर्सच्या संदर्भातला, हा निकाल सर्वात भरतीतला सर्वात महत्त्वाचा निकाल त्या ठिकाणी होता. आणि यामुळेच डीटीएल बीएड स्टुडंट असोसिएशन संघटनेकडनं आपण जे रिव्ह्यू दाखल केलेला होता शासनाने, त्यामध्ये आपण इंटरव्हेशन केलं. आणि आपल्या इंटरव्हेशनचा फायदा असा झाला की जी पिटिशन ज्या रिव्ह्यूमध्ये अनेक तारखा त्या ठिकाणी मिळत गेल्या होत्या, परंतु आपल्या संघटनेने इंटरव्हेशन केल्यामुळं तो जो निकाल होता तो निकाल आज बोर्डावरती आला, सॉरी केस बोर्डावरती आली. आणि त्या ठिकाणी न्यायाधीश साहेबांनी सर्वांचा युक्तिवाद ऐकून घेतला. सर्वात महत्वाची अपडेट ही आहे की आज आपण ज्या ब्रिज कोर्ससाठी थांबलेलो होतो त्याचा निकाल आज पूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर तो निकाल त्या ठिकाणी राखून ठेवलेला आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वांचा युक्तिवाद त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता फक्त निकालाची आपल्याला प्रतीक्षा आहे. त्यामुळं निकालाची प्रत ही आपल्याला केव्हाही 5 दिवसात 7 दिवसात किंवा 8-10 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. याचा अर्थ जो आपल्याला सर्वात महत्वाचा अडथळा होता ब्रिज कोर्सच्या संदर्भातला, तो ब्रिज कोर्सच्या संदर्भातला अडथळा या ठिकाणी आता दूर झालेला आहे. लवकरच जो निकाल आहे तो निकालाची प्रत आपल्या हाती आल्यानंतर किंवा निकाल लागल्यानंतर आयुक्त कार्यालयातून पुढील जे काही ज्या निकालामध्ये सांगण्यात येईल त्यानुसार पुढील कारवाई आयुक्त कार्यालयाकडनं करण्यात येईल. आणि अनेक महिन्यापासून जे एक प्रायमरीसाठी वाट बघत बसलेले आपले जे उमेदवार होते, आज त्या उमेदवारांना ही एक दिलासादायक बातमी या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे आपल्या वकिलांनी खूप चांगल्या पद्धतीने बाजू मांडलेली आहे, परंतु मी स्वतः त्या ठिकाणी कोर्टामध्ये उपस्थित होतो. न्यायाधीश साहेब जे काही आम्ही युक्तिवाद करण्याचा आपल्या संघटनेकडनं युक्तिवाद करण्यात आला, शासनाकडनं युक्तिवाद करण्यात आला, परंतु त्या ठिकाणी जज साहेब ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते असं त्यावरून मला तरी दिसलं. आणि जो काही निकाल आहे तो निकाल जैसे थे म्हणजे जो पहिला जो निकाल दिला तोच निकाल लागण्याची शक्यता या ठिकाणी म्हणजे निर्माण झालेली, किंवा मला असं वाटतं की तो निकाल त्या ठिकाणी पहिला जो निर्णय होता तोच निर्णय हा लागू शकतो. कारण की ज्यावेळेस मी कोर्टामध्ये उपस्थित होतो, जे ज्या साहेबांनी जे रिॲक्शन दिलं किंवा जे आर्ग्युमेंट करताना त्यांचे जे काही प्रश्न होते त्यावरून हे स्पष्ट दिसत होतं की त्यामध्ये काही बदल करतील किंवा काही बदल होईल अशी शक्यता कमी आहे. जो निकाल पहिला दिला तोच निकाल लागण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. परंतु सकारात्मक बाब ही होती की निकाल कुठलाही असो तो निकाल लागायला हवा. आणि त्या दृष्टीनेच आपण इंटरव्हेशन केलेलं होतं. इंटरव्हेशन केल्यामुळं आणि कोर्टामध्ये आपण विनंती केल्यामुळं आज बोर्डावरती तो केस आली. आणि आज आपल्या जे काही न्यायाधीश साहेबांनी युक्तिवाद ऐकून घेतला, आता निकाल राखीव आहे. निकाल कधी येईल आपल्याला याची प्रतीक्षा आहे. आशा आहे की लवकरच तो निकाल त्या ठिकाणी येईल. दुसरी महत्वाची गोष्ट की माजी सैनिकचा जो प्रस्ताव आहे तो गेल्या 6-7 दिवसाआधी मंत्रालय स्तरावरती गेलेला आहे. आणि त्या प्रस्तावाचं जे काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तात्काळ निकाली लागण्यासाठी किंवा त्या प्रस्तावावरती शासनाकडून काही सकारात्मक निर्णय घेण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण लवकरच प्रयत्न करणार आहोत. विशेषतः ब्रिज कोर्सचा निकाल लागलेला असल्यामुळं माजी सैनिकच्या जर जागा आल्या तर त्या 1400 जवळपास जागा आहेत आणि अपात्र गैरहजरच्या जागा अशा 2500 जागा त्या ठिकाणी प्रायमरीला आपल्याला संस्था आणि जिल्हा परिषदला त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळं पुढील जे काही आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे माजी सैनिकचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर करून मंत्रालयातून आणायचा आहे. सगळ्यात मोठा अडथळा हा होता की ब्रिज कोर्सचा, तो सुद्धा आता या ठिकाणी ब्रिज कोर्सचा अडथळा संपलेला आहे. लवकरच त्याची निकाल 8-10 दिवसामध्ये त्याची प्रत येईल. निकाल राखून ठेवल्यामुळे 8-10 दिवस लागू शकतात ती प्रत येईल आणि नंतर आयुक्त कार्यालयातून पुढील जे काही दिशा आहेत ते ठरवण्यात येतील. यासाठी मी आज तुमच्या समोर हा व्हिडिओ जे काही अपडेट्स होते ते अपडेट देण्यासाठी टाकत आहे. मित्रांनो, हे जे काही चॅनल आहे जॉब एज्युकेशन अलर्ट म्हणून, तर हे संघटनेचे चॅनल आहे. त्यामुळं जास्तीत जास्त जे काही डीएड बीएड धारक आहेत त्या डीएड बीएड धारकांना या चॅनलला
सबस्क्राइब करा, कारण याच्यामध्ये जे काही पुढील भरतीचे जे अपडेट असतील ते पूर्णपणे 100% अपडेट आणि वस्तुनिष्ठ जे काही गोष्टी असतील ते तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ज्याही आपल्या प्रश्न असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विचारल्यानंतर त्याचे प्रश्नाचे उत्तरही मी या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून निश्चित देईल. आजची जी काही अपडेट होती ते अपडेट मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. धन्यवाद.